आरजे चौरे हायस्कूल व कॉन्व्हेंट मध्ये गुरुवार रोजी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन कारंजा नगरपालिकेचे नगरसेवक शेतकरी प्रसन्ना फणसकर तसेच कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमल चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कृषीमय झाकीन परंपरागत व आधुनिक शेतीतील वापरण्यात येणारे शेती साधने व कृषी कामाविषयीची कृती जसे की नांगरणी, वखरणी, पेरणी, खत व्यवस्थापन, सिंचन, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, उफाळणी आणि कृषी सेवा केंद्र याविषयी माहिती देणारे साहित्य तसेच ट्रॅक्टर, टिफन, स्प्रिंकलर या साहित्याची शाळेच्या प्रांगणात मांडणी करण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून प्रदर्शन बघण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांना विविध कामांची माहिती दिली. विद्यार्थी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. हे प्रदर्शन पालकांना बघण्यासाठी 24-25 व 26 डिसेंबर पर्यंत खुले ठेवण्यात आले होते. 26 डिसेंबर रोजी कारंजा तालुक्याचे तहसीलदार धीरज मांढरे तसेच कारंजा लाडचे तलाठी महेश धानोरकर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाची प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सहकार्य केले आणि एक चांगला उपक्रम शहरातील इतर नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या शाळेने राबवलेला आहे. इथले विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.